आणि आता एक नजर टाकणार आहोत 50 बातम्यांवर सुपरफास्ट रूपात. गारपीट आणि अवकाळीनं झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विदर्भातील 6 जिल्ह्याला आजही हवामान विभागाकडनं येलो अलर्ट. दरम्यान सरकार लक्ष ठेवून आहे, नुकसान होऊ नये या दृष्टीनं अलर्ट देखील देण्यात आलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. नागपूर जिल्ह्यासह विदर्भाला दुसऱ्या दिवशीही गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका. भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाची हजेरी. हरभरा, गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांना मोठा फटका. नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गारपीट, काही ठिकाणी हलका पाऊस. हिमायतनगर, उमरी आणि भोकर तालुक्यात जोरदार गारपीट, शेतातील पिकांना फटका. वर्ध्याच्या हिंगणघाट परिसराला गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे गहू, चणा, तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तर वर्ध्याच्या देवळीमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. गहू, चणा, तुरीसह फळं आणि भाजीपाल्याचंही अतोनात नुकसान. भंडारा जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास गारांसह पावसाची हजेरी. काही ठिकाणी गारांमुळे पालेभाज्यांचं नुकसान, तर पावसाचा उन्हाळी धान पिकाला फायदा. गोंदियामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. धान पिकांसह इतर पिकांना अवकाळी पावसामुळे फटका. वर्ध्याच्या देवळीमध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. गहू तसंच हरभरा डाळ, तुरीसह फळं आणि भाजीपाल्याचं अतोनात नुकसान. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान. हरभरा, तूर, गहू आणि कपाशीला फटका. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेकडो एकरावरील पिकांचं नुकसान. शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यात हवामान बदलाचा पिकांना फटका. कांद्यावरती किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडनं पिकांवर औषधांची फवारणी. धुळ्यामध्ये कांद्याच्या दरात घसरण. 20 ते 25 रुपये किलोचा कांदा 10 ते 15 रुपये किलोला. शेतकरी हवालदिल. हिंगोलीमध्ये स्प्रिंकलरच्या सहाय्यानं कांदा पिकाला पाणी. पावसाअभावी कांद्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग. यंदा 2,36,790 हेक्टरवरती हरभऱ्याची पेरणी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीनं ज्वारीची लागवड. ज्वारीच्या उत्पन्नातही मोठी वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नांदेड जिल्ह्यात यंदा उन्हाळी ज्वारीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. पूरक वातावरणाचा पिकाला फायदा. बुलढाणा जिल्ह्यात ज्वारीचं पीक बहरलं. उन्हाळी ज्वारीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त. कमी खर्चात शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न. जळगावात गुलाबाच्या फुलांना शेकडा 300 ते 500 रुपयांचा भाव. व्हॅलेंटाईन वीकचा गुलाबाला फायदा आणि गुलाबाची शेती करणाऱ्यांना सुद्धा मोठा फायदा. समाधान व्यक्त. रत्नागिरी जिल्ह्यात आंब्यावरती थ्रिप्स आणि तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव. आंबा मोहोर संरक्षण समितीचे 48 गावात सर्वेक्षण. औषध फवारणीबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला. सोलापूरच्या शिरापूरमध्ये मायरानं जमिनीवरती 35 प्रकारच्या फळझाडांच्या लागवडीचा अनोखा प्रयोग. लागवडीतील काश्मीरी सफरचंदाला सोलापूर, पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत विशेष दर. जळगाव शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार. तांत्रिक कामांमुळे पाणी पुरवठा होणार नाही. पाणी जपून वापरा असं पालिकेचं आवाहन. धुळ्यातल्या शिंदखेडा तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झळा. 2 गावात टँकरनं पाणी पुरवठा. कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची भीषणता निर्माण. राज्य शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 18 फेब्रुवारीला होणार. 6,000 परीक्षा केंद्रांवरती 9,00,000 विद्यार्थी परीक्षा देणार. विविध कलेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळणार. पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी लागू. वाशिम जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची 60% पदं रिक्त. उपचारांसाठी रुग्णांची फरफट. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याची मागणी. धाराशिवमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं. कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा. नंदुरबारच्या दुर्गम भागातील रस्ते दुरुस्तीसाठी युवकांचा पुढाकार. लोकसहभागातनं
तीन समाळ इथल्या रस्त्याची दुरुस्ती शासनाकडनं दुर्लक्ष होत असल्यानं युवकांचा पुढाकार. भंडाऱ्यामध्ये आशा सेविकांच्या संपामुळे हत्तीरोग निर्मूलन मोहीम अडचणीत, मनुष्यबळाअभावी औषध वाटपाला फटका. भंडाऱ्यामध्ये ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियान, भारतीय युवा मोर्चाचा उपक्रम, अभियानाला मोठ्या संख्येनं नागरिकांचं समर्थन. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीमध्ये विखे पाटील गटाला धक्का, साईबाबा संस्थानच्या निवडणुकीमध्ये विखे समर्थक पॅनलचा पराभव. कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय, 17 पैकी 17 जागांवरती परिवर्तन पॅनलचंच निर्विवाद वर्चस्व. पालघरच्या नागझरीमध्ये जुजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्यात लाखोंचा जनसमुदाय, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुजाऊ संघटनेकडनं निर्धार मेळाव्याचं आयोजन. यवतमाळमध्ये गाव चलो अभियानादरम्यान माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना शेतकऱ्यांच्या रोषाला जावं लागलं सामोरं. कापूस सोयाबीन पिकाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी. धुळ्यातल्या मिल परिसरामध्ये भाजपकडनं दिवार लेखन अभियानाला सुरुवात, भिंतीवरती पुन्हा एकदा मोदी सरकार घोषवाक्याचं रेखाटन, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती.